मुलीच्या लग्नासाठी सर्वोत्तम फर्निचर बस्त्याचा उपहार समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी, तालुका संगमनेर. 7499-9196. घुलेवाडी गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या मूळ गाभाऱ्याचं आणि कळसाच्या कामाचा शुभारंभ माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. त्याचप्रमाणे गावातील पाणीटंचाईवर साखर कारखान्याकडून पिण्याच्या पाण्याचं नियोजन त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. तर यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं आमदार थोरात यांचा सत्कारही करण्यात आला. ग्रामस्थांच्या सहकार्यानं घुलेवाडी गावामध्ये भव्य असं हनुमान मंदिर उभारण्याचं काम सुरू असून काही कारणामुळं अनेक दिवसांपासून मंदिराचं काम बंद होतं. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यानं पुन्हा या कामाला सुरुवात झाली आहे. मोठं काम असल्यामुळं त्याचा खर्चही मोठा आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं हे काम पूर्णत्वास येणार आहे. गावकऱ्यांचंही या कामासाठी मोठं सहकार्य आहे. त्याचप्रमाणे घुलेवाडी गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यावर मात करण्यासाठी आणि साठवण तलावासाठी जागेची पाहणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. या ठिकाणी साठवण तलाव झाल्यास घुलेवाडी गावचा पाणी समस्येचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. तर याविषयी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी माहिती दिली. ग्रामपंचायतला पाणी पुरवठा करणारी महात्मा फुले विद्यालयाजवळची जी विहीर आहे त्या विहिरीपर्यंत पाणी कारखान्याच्या टाकीपासून पोहोचवायचं आणि तिथून आपली ग्रामपंचायतची पाणी उचलण्याची यंत्रणा आहे त्या यंत्रणेने ते पाणी लोकांपर्यंत पोहोचवायचं असा निर्णय काल साहेबांनी घेतला. दुसरा मारुतीचा हा जो गाभारा आणि मंदिर आहे याच्या कामाच्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे काही अडथळे आणि सातत्याने काम चालू बंद अशा याच्यातला परिस्थिती निर्माण झालेली होती. तर त्या संदर्भातली एक विनंती ग्रामस्थांच्या वतीने साहेबांना करण्यात आली की आपल्याला ह्या कामाला चालना देण्यासाठी किंवा हे काम पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टिकोनातून आपण सहकार्य करावं. तर त्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आणि लगेचच ते काम चालू करण्याचा निर्णय माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांनी घेतला. त्या संदर्भातली यंत्रणा कार्यान्वित केली. मग आम्ही सगळ्यांनी अशी विनंती केली का हा निर्णय घेतला तर तुमच्या शुभ असते या कामाचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आणि आपल्याला घुलेवाडी गावामध्ये स्टोरेज टँक कसा करता येईल त्यासाठी माननीय सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी गेल्या वर्षभरामध्ये काही प्रयत्न केलेत तर त्यालाही बळकटी कशी देता येईल, ते स्टोरेज टँक कसा करता येईल या दृष्टीने जागेची पाहणी करणं वगैरे या संदर्भातली विनंती साहेबांना केली होती. साहेब या ठिकाणी आलेत. पंचायत समिती सभापती नवनाथ अरगडे, निर्मला गुंजाळ, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.